श्री गुरुदेव दत्त बाल मुकुंद की जय। दीन दत्ता ची विनय पूर्वक प्रार्थना। बाळांनो, मनुष्याच्या जीविताचा अमुक काळ असा नेम नाही। तुम्ही तरी देशांतरास निघला, पुन्हा भेट होईल न होईल याचा निश्चय नाही। बोध तरी वरचेवर होत असावा, सत्संग असावा, कारण संसार सागर फार घोर आहे। यात काम क्रोधादी मोठाले नक्र आहेत। स्त्रिया सुसरी एकदा मिठी घातली की घात करणाऱ्या टपून बसल्या आहेत। मोहाचे अनिवार भोरे आहेत, कोणत्या वेळी घोटाळ्यात पाडतील याचा नेम नाही। प्रारब्ध क्षयापर्यंत देहाचे साक्षित्व बाळगून व्यवहार केलाच पाहिजे। त्या अर्थी या अनुभव समुद्रातच शूरपणाने मोठ्या हुशारीने पार पडून गेले पाहिजे। म्हणून गुरु कृपेची नाव घेऊन ती चालविणारा खुद्दच नावाडी बनून तुमचे हातात हे प्रेम तरंग किंवा दत्तकृत बाल बोध नामक तीक्ष्ण शस्त्र देतो। याचे फार काळजी घेऊन संरक्षण करा, पुन्हा मिळणे कठीण। हा प्रेमाचा गड्डा, अनुभवाचा पुंज, ज्ञानाचा दिवा, आत्मज्ञानाची किल्ली, बाल मुकुंदाचा फोटो आतड्यात घुसलेला, आतडे तुटण्याची काळजी न बाळगिता तुमचे हाती देतो। जपून पठण करा। फक्त सन्निध बाळगिल्यास अनेक फळे प्राप्त होतील। केव्हा केव्हा आठवण केल्याने बुद्धीची मांद्यता जाऊन कामकाजात हुशारी येऊन अभ्यासात उत्तेजन मिळून आत्मविचाराची पहाट फुटून दिवसे दिवस ज्ञान सूर्य अग्नी उज्ज्वलितपणे प्रकाशू लागेल व अज्ञान तिमिराचा नाश होऊन जन्म मरणाचे फेरे चुकून अखंड शांतीच्या साम्राज्य सिंहासनावर अखंड स्थापित व्हाल। कोठेही गेला तरी ही चीज विसरू नका। काळजा सहित प्राण जाण्याचा जरी प्रसंग आला तरी हे हुक हातीचे सोडू नका। यातील बोध खड्ग तुम्हाला अनेक संकटातून पार करील। त्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रेमरसाने भवरोग पीडा निवारील। नित्यकर्मापैकी याचे पठण हे कर्म आहे असे समजून फरसतीनुसार पाहत चला, हे तुमचे कर्तव्य आहे।